केंद्रामध्ये 60 आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये 60 वय पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांचं 60 वय पाहिजे, वयमर्यादा पाहिजे, आणि ह्याच्या धोरणाची अंमलबजावणी लवकर झाली पाहिजे एवढी अपेक्षा आहे. याचबरोबर जी मुलं आपल्या आईवडिलांना सांभाळणार नाही त्यांची नावे वर्तमानपत्रात जाहीर केली जातील असं सांगण्यात येतं, त्याबद्दलचे काय मत आहे ते पण जाणून घेऊयात. जरी शासनाने ज्येष्ठांना न्याय मिळावा म्हणून मुलांनी मुलांच्या बाबतीतली नावं उघड करावीत असं म्हटलं, तरी मला असं वाटतं की यासाठी म्हणजे ही सुविधा देऊन बरीच वर्ष झाली असली तरी आजही पालक हे पुढे येत नाहीत. आणि याचं एक कारण मला असं वाटतं की कौटुंबिकदृष्ट्या किंवा आपल्या मुलाची ही कमतरता लोकांसमोर येऊ नये हीच धारणा असते, आणि म्हणून या सुविधेनी किंवा या कलमांनी फारसा काही फायदा होईल असं मला तरी वाटत नाही. आता आम्ही महिला कामानिमित्त जवळजवळ दिवसभर बाहेर असतो, अशा वेळेला स्वच्छतागृहाची नितांत गरज लागते, आणि आजपर्यंत अनेक वेळेला मागणी करूनही महिलांसाठी स्वच्छतागृह करण्यात आले नाही, त्यावेळी याची दखल घ्यावी. 60 जे आमचं हे होतं ते 60 जे सेंट्रल नजर मंजूर केलेलंच आहे, ऑलरेडी आम्ही त्यांच्या हे घेतोच, पण महाराष्ट्र सरकारनं या ह्याच्यात 65 का करावं, म्हणजे तेच धोरण का ठेवावं हे विचार करण्यासारखं आहे. ते पूर्वत त्यांनी 60 वर्षच करावं.